आज राज ठाकरेंची तोफ गोरेगावच्या नेस्कोमध्ये धडाडणार। आज मनसे गटाध्यक्षांचा गोरेगावच्या नेस्को मैदानात मेळावा। आज होणाऱ्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे हे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकरांवरचं वक्तव्य, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान यासारख्या विषयावर भाष्य करणार असल्याच्या चर्चा। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये सभेत उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका, मर्द असाल तर भाजपच्या तिकिटावर लढा असं शिंदे गटाला थेट आव्हान। शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीवरून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा, देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, ठाकरेंचा घणाघात। उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, जे बोलतो ते करतो, फुकाशा हवेत गप्पा मारत नाही, उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांचा पलटवार। उद्धव ठाकरे आणि पक्षासाठी जन्मठेप झाली तरी चालेल, जामिनावर सुटलेल्या खासदार संजय राऊत यांचं चिखली सभेत वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाच्या दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर, ज्यांनी जीवन मेसलं त्यांची बदनामी केली जातीय, खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगितलं जाईल, केसरकरांचा इशारा। कामाख्या देवीच्या आशीर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं निर्माण झालंय, आसाममधल्या जनतेला आनंद सुख समृद्धी मिळालं, तसंच महाराष्ट्राच्या जनतेची सगळी संकटं दूर व्हावीत, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला गेलेले शिंदे गटाचे नेते आज परत येणार, मुख्यमंत्री शिंदे शिंदे गटासोबत विशेष विमानानं मुंबईत येणार। शिंदे गटातील आमदार खासदारांना आसाम आणि महाराष्ट्राच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचं संबोधन, आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा तर महाराष्ट्रामध्ये आसाम भवन बनवण्याची बैठकीत घोषणा। सांगलीतल्या जत तालुक्यातल्या तिकोंडीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समर्थनार्थ फलक। गुजरात निवडणुकीमध्ये जाणं हे अधिकृत काम आहे का, मुंबई सत्र न्यायालयाचा विधानसभा सभापती नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांना सवाल, एका सुनावणीसाठी दोघांच्या गैरहजेरीवरून न्यायालयानं फटकारलं। समान नागरी कायद्याची अंमलबजावणी, दहशतवादाचा धोका टाळण्यासाठी कट्टरता विरोधी कक्षाची स्थापना अशी प्रमुख आश्वासनं देणारा भाजपचा गुजरात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध। मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी मिळणार, 3 आणि 4 डिसेंबर रोजी नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष शिबिराचं आयोजन, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सूचना। आज इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा, यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि अनेक नेत्यांची उपस्थिती असेल। श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आफताबला पॉलिग्राफ टेस्टसाठी आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याची पोलिसांची माहिती, आफताबची नार्को टेस्ट सोमवारी होण्याची शक्यता। पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरणं कठीण होतंय, वेबसाईट सुरू नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार, सायबर कॅफेवरच अनेक विद्यार्थ्यांचं जागरण। मुंबई भिवंडी पाठोपाठ आता ठाणे पनवेल नवी मुंबई पालिका क्षेत्रातही गोवरचा उद्रेक, राज्यामध्ये आतापर्यंत 658 गोवरचे रुग्ण आढळले। राज्यात गोवरचा विळखा वाढला, राज्यभरामध्ये 10,000च्यावर संशयित रुग्ण, आरोग्य विभागाकडून सतर्कतेचं आवाहन। सामान्य तपासासाठी अँटीबायोटिक्सचा वापर टाळा, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडून डॉक्टरांना सूचना। गोवरच्या अतिरिक्त लसीसाठी मुंबई पालिकेकडून 1,38,000 मुलांची यादी तयार, यादीमध्ये प्रामुख्यानं गोवर प्रभावित भागातील मुलांची निवड। पुण्यामध्ये म्हाडाची 4,678 घरांसाठी पुढच्या महिन्यात सोडत निघणार, सदनिकांसाठी ILMS 2.0 या संगणक प्रणालीच्या माध्यमातून सोडत काढणार। दादर रेल्वे स्थानकांवरती गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे पोलिसांकडून नियमावली जाहीर, 5 ते 6 डिसेंबर दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलिसांच्या अधिसूचना। पुण्यामध्ये महिलांसाठी 19 मार्गांवर धावणार महिला स्पेशल बस, उद्यापासून सेवेत रुजू होणार तर बसमध्ये महिला वाहकांची नेमणूक होणार। नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ 1.25 तासात पूर्ण होणार, बेलापूर ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे आंबा आणि काजूला फटका बसण्याची शक्यता। महावितरणनं तयार केलेले कृषी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक शेतकऱ्यांना मनस्ताप देणारं, रात्रीच वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना द्यावा लागतो कडाक्याच्या थंडीत पहारा। जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त 65 गावांसाठी 6 TMC पाणी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, यासाठी कृष्णा नदीवरील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा विस्तार होणार। 70 वर्षांपूर्वी स्थापन झालेली आरे डेअरी बंद होण्याच्या मार्गावर आरेची जागा आणि अनेक स्टॉल यावरती राजकीय नेत्यांची नजर असल्यामुळे डेअरी बंद करण्याचा आरोप। गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी सौदे बंद केल्यानंतर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे दर वाढले, प्रति क्विंटल सरासरी 500 रुपये दरात वाढ।
सीमा प्रश्नावरच्या तणावामुळे खबरदारीची उपाययोजना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच्या कोगनोळी टोलनाक्यावरती कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 15 कोटी 16 लाखांची विजेची थकबाकी तर 10.5 लाखांहून अधिक ग्राहकांच्या वसुलीचा महावितरण पुढे पेच अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये सध्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विद्युत रोषणाई रोषणाई बघण्यासाठी मल्हारगडावर भाविकांची गर्दी आज मुंबईतील जुहू परिसरामध्ये 5 किलोमीटरचं मॅरेथॉन सुपरहिट जुहू या संस्थेकडून मॅरेथॉनचं आयोजन मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलावरती रोज अपघाताच्या घटना यात वाहनांचं मोठं नुकसान होत असून आतापर्यंत 4 अपघातांची नोंद वाढदिवसाच्या पार्टीचं बिल भरलं म्हणून मित्रावर चाकूनं हल्ला कल्याणमधील गांधारी परिसरातली घटना काश्मीरा येथील लग्नाच्या घरातून 25 तोळे सोनं आणि 2 लाखांची चोरी करणारे गाझियाबादचे सराईत चोर मुंबई पोलिसांनी पकडले पोलिसांनी वेष बदलून गाझियाबादमधून एकाला तर दिल्लीमधून दोघांना अटक केली कथित देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी आमदार सुरेश धस यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश भारताच्या डीसीजीआयची आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या इंट्रानेझल लस 5 आर्म्सला मंजुरी ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाणार अहमदनगर शहरामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 140 हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर आनंद तेलतुंबडे यांना 31 महिन्यानंतर जामीन कुटुंबियांसोबत आमदार कपिल पाटीलही त्यांच्या स्वागताला उपस्थित रत्नागिरी जिल्ह्यातील तुळशी इथल्या पुलाची दुरावस्था नादुरुस्त पुलाला फक्त लोखंडी रॉडचा आधार नागरिकांचा जीव टांगणीला रिफायनरीवरून स्थानिक विरुद्ध स्थानिक आमदार असा संघर्ष वाढण्याची शक्यता आमदार राजन साळवी यांना अटक करा रिफायनरी विरोधी संघटनेचं राजापूर पोलीस स्टेशनला निवेदन विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून बारामती शहरातील विकास कामांची पाहणी अजित पवारांच्या कंत्राटदारांना सूचना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचं उपचारादरम्यान वयाच्या 77व्या वर्षी निधन तुझ्यासारखा माणूस होणं नाही विक्रम गोखलेंच्या निधनानंतर नाना पाटेकर यांची भाऊक पोस्ट फोटोही शेअर केला राज्यात तुरीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता कारण सध्या तुरीवरती मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात सातारहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या ट्रकनं धडक दिल्यानं 4 वाहनांचं नुकसान सेल्फी काढताना पाय घसरून धबधब्यात पडलेल्या 5 पैकी 4 तरुणींचा मृत्यू एकीला वाचवण्यात यश वंचित बहुजन आघाडीतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न मुंबई नागपूर हायवेवर पोलिसांनी मोर्चा रोखला मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न दुचाकी रॅलीवरून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार भाषाभाषी रॅली अडवून पोलीस अधीक्षकांनी दडपशाही केल्याचा आरोप हिंगोलीकरांच्या आंदोलनाला यश लवकरच हिंगोलीहून मुंबईला रेल्वे सुरू होणार अकोला रेल्वे स्थानकावरती महिला रेल्वेतून उतरताना तोल जाऊन खाली पडली आरपीएफ जवानाच्या सावधानतेमुळे महिलेचा जीव वाचला नालासोपाऱ्यात ज्वेलर्सच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांचा माल लंपास केला पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू रत्नागिरीमध्ये व्हिडिओ कॉलवर तरुणाला ब्लॅकमेल करत 50,000 रुपये उकळल्याची धक्कादायक घटना पोलीस ठाण्यात आरोपी महिलेवर गुन्हा दाखल पालघरमध्ये कॉल सेंटरच्या माध्यमातून बनावट फायनान्स कंपनी तयार करून फसवणाऱ्या 4 जणांना अटक आरोपींकडून 14 मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांच्या ताब्यात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी नंदुरबार पोलिसांकडून आतापर्यंत 70 लाखांपेक्षा जास्त दारू जप्त बीड तालुक्यातल्या मुळुकवाडी इथं पुतण्याचा काका काकूसह चौघांवर कोयत्यानं हल्ला काकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी मुंबईमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या 4 आरोपींना अटक आरोपींकडून 11,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त सोलापूर विमानतळासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी वाद सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी पिस्तूल दाखवत आंदोलक केतन शहा यांना धमकावल्याचा आरोप जिंतूरच्या शेवडी इथं सोयाबीन काढणी सुरू असताना शेतमजुरांवर अचानक मधमाशांचा हल्ला 10 शेतमजूर जखमी आफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंबा वाशी एपीएमसीमध्ये दाखल 800 बॉक्सची आवक कतारमधील फिफा विश्वचषकामुळे कुख्यात तालिबानचीही चांदी द टेलिग्राफचं वृत्त फुटबॉल स्टेडियम उभारणीसाठी मशिनरींचं कोट्यवधीचं कंत्राट तालिबानला मिळालं प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ बॉर्न टू शाईन वर्ल्ड टूरवर
मुंबईमध्ये शोची घोषणा होताच 70-80% तिकिटांची विक्रीही पूर्ण। कायद्याची परिभाषा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार, केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची माहिती। ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बोंडी बीचवरती 2500 लोकांचा नग्न फोटोशूटमध्ये सहभाग, त्वचा कर्करोगाच्या जनजागृतीसाठी फोटोशूट। 7 वर्षांआधीच सिम्पसन या कार्टून शोनं केली होती ट्विटर खरेदी बाबत भविष्यवाणी, एलन मस्क यांचा खुलासा। चीनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, शुक्रवारी सर्वाधिक 35,183 लोकांना कोरोनाचा संसर्ग। एका बगमुळे कोट्यवधी अँड्रॉइड स्मार्टफोन्स हॅकिंग प्रमाण गुगलनं दिला धोक्याचा इशारा, मोबाईल फोनमधील ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटमध्ये हा बग असल्याची गुगलच्या प्रोजेक्ट झिरो टीमची माहिती। आरबीआयचा पेमेंट अग्रिगेटर म्हणून पेटीएमला परवाना देण्यास नकार, कंपनीला पुन्हा अर्ज करण्याच्या सूचना। ई लर्निंग प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या निर्णयानंतर अमेझॉनचा अजून एक मोठा निर्णय, अमेझॉनकडून संपूर्ण भारतातील फूड डिलिव्हरी सेवाही बंद होणार। प्रसिद्ध पॉपस्टार क्रिस वू याला 13 वर्षांचा तुरुंगवास, 17 वर्षीय तरुणीनं केलेल्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा। 2019 साली सुरू झालेल्या पीएम किसान योजनेचा लाभ आतापर्यंत 10 कोटी शेतकऱ्यांनी घेतला, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा दावा। गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकार सध्या हस्तक्षेप करणार नाही, केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांची माहिती। इम्रान खान यांचा पक्ष सर्व विधानसभांचा अध्यक्षपदांचा राजीनामा देणार, इम्रान खान यांची घोषणा। स्क्विड गेम वेबसिरीजच्या अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप, त्यांच्या वकिलांनी आरोप फेटाळले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिला बालभारती चित्रपटाचा ट्रेलर, मुख्यमंत्र्यांकडून बालभारतीचं कौतुक। अमरावतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न, ढोल ताशांच्या गजरात चांदूर शहरातून मिरवणूक। अवतार 2 चा रिलीज आधीच रेकॉर्ड, ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 3 दिवसात 15,000 अधिक तिकीट विक्री। कार्तिक आर्यन आणि अलाया एफ ची भूमिका असलेला फ्रेडीचा नवा टीझर प्रदर्शित, चित्रपट 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला। नुकताच प्रदर्शित झालेल्या भेडिया सिनेमाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी केवळ 6.50 कोटींचं कलेक्शन। ऍपलची प्रत्येक सेकंदाची कमाई ही 1.5 लाख रुपयांपेक्षाही जास्त, तर मायक्रोसॉफ्ट कंपनी दर सेकंदाला 1.1 लाख रुपये कमावते। टाटा मोटर्सचा आपल्या टिगोर इलेक्ट्रिक कारचा अपडेटेड व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत लाँच, 12.49 लाख इतकी गाडीची किंमत। टोयोटा कंपनीची नवी इनोवा हायक्रॉस लाँच, जानेवारी 2023 पासून कारचं बुकिंग होणार। नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच करण्यात आली, भारतीय स्टार्टअप कंपनी प्रवेगनं ही नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली। पुण्याच्या देविका घोरपडेनं जागतिक युवा बॉक्सिंग सुवर्ण स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं, कठोर मेहनत करून भविष्यात ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं देविकाचं उद्दिष्ट। आज न्यूझीलंड विरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना, भारताचा कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्याकडे लक्ष, त्यांच्या आक्रमकतेची अपेक्षा, भारतीय संघाला मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।